सब्सक्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला भरलेलं कारलं बनवायचं आहे, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। थोडीशी प्रोसेस मोठी वाटेल तुम्हाला, पण खूप छान होतं कारलं। तर हे कारलं आपण स्वच्छ धुवून आतल्या बिया काढून मीठ लावून ठेवलेलं, हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, एक 4 ते 5 तास ठेवलेलं। आदल्या दिवशी जरी ठेवलं आपण तरी पण चालतं। आता इथं पाणी ठेवलं आहे आपण उकळं, त्याच्यामध्ये ही कारले आपल्याला वाफवून घ्यायची। कारलं हे अनेक प्रकारनं भरलं जातं आणि मी कारल्याची रेसिपीज खूप अपलोड केलेले आहे, त्या पण तुम्ही सर्च करून बघा नक्की। हे कढईमध्ये किंवा आपण कुकरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकतो। कुकरमध्ये थोडं पाणी ठेवायचं, डबा घ्यायचा, डब्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि एक शिटी काढून घ्यायची। हे आपल्याला आता 1-5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत, आपण 5 मिनटासाठी ठेवले पण आपल्याला हे थोडं हलवून घ्यायचं आहे चमच्याने दोन्ही बाजूने। आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, भरीत करायचं आहे आपल्याला कारल्याचं, पलटी करून घ्यायचं। असं हे वाफवून कशासाठी आपण घेतो आहे, आपण असं पण घेऊ शकतो पण कडूपणा आणखी थोडा कमी होतो आणि आपण मीठ पण लावून ठेवलं होतं। तर आपल्याला हे आणखी 2-3 मिनटं ठेवायचे आणि नंतर गॅस बंद करून थंड करून घ्यायचं, पाणी काढून टाकायचं आणि छान पिळून घ्यायचे, मग नंतर आपल्याला फ्राय करायचे। ही कारली आपण 5 ते 6 मिनटं वाफवून घेतली, थंड करून पाणी काढून घेतलं आणि नंतर हातामध्ये असे धरायचे, असे छान पिळून घ्यायचे। जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढून घेतलं मी। इकडं तेल ठेवले आपण, आता ह्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे जरा सांभाळून, कारण ह्याला चरचर आवाज जास्त येतो, पाण्याचा अंश असतो ना। फ्राय करून घेऊया आपण, कारले आपण आलटी पलटी करून छान तळून घेतली। आणि हे जे तेल आहे ना, ते तेलाचं प्रमाण थोडं कमी टाकायचं, कारण हे तेल जर राहिलं कारल्याचं जास्त तर आपण दुसऱ्या भाजीला वापरू शकत नाही, कारल्याशिवाय कारल्याच्या भाजीमध्ये वापरू शकतो आपण। आता हे जे तेल उरेल ते मी ह्यालाच परत वापरणार आहे। आता आपल्याला काढून घ्यायचं ते जी ही सगळी मी तळून घेते अशाच प्रकारे। आता हे कारले आपण फ्राय करून घेतलेत चांगली। आता साहित्य आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे, हे कांदे घेतलेत 4 मोठे आकाराचे, भरपूर कांदा आणि भरपूर टोमॅटो घ्यायचे, टोमॅटो पण आपण 4 घेतलेत। मीठ लागणार आहे आपल्या चवीनुसार, हा कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला पावडर, हे साहित्य एवढंच आपल्याला लागणार आहे। आता कांदा लसूण मसाला आपण घेतला, त्याच्यामुळं बाकीचे मसाले घालण्याची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये सर्व साहित्य असतं। इकडे आपण तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो परतून घ्यायचे आपल्याला। कांदा आपण भाजून घेऊया चांगला, आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे कांद्यामध्ये। मीठ जरा जपून टाकायचं, कारण आपण कांदा लसूण मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये पण मीठ असतं आणि आपण कारली पण मीठ भरून ठेवली होती, त्याच्यामध्ये मीठ छान मुरलेलं आहे। जरा लाल होऊन देऊ आपण कांदा, नंतर मग टोमॅटो टाकायचं। कांदा आपण छान परतून घेतला आहे, आता आपल्याला हळद टाकायची, 1 पाव चमचा हळद टाकली आणि तेल आपण दुसरं नाही घेतलं, जे उरलं होतं कारलं फ्राय करून तेच तेल घेतले, कमी पडलं तर टाकू शकतो आपण। आता टोमॅटो टाकून घ्यायचं आपल्याला, कांदा लसूण मसाला टाकूया, आवडीनुसार टाकायचं, 2 चमचे मी टाकणार आहे। हे
हे सगळं साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचे. आता कांदा टोमॅटो आणि हळद कांदा लसूण मसाला जे आपण टाकले होते याच्यामध्ये ते छान परतून घेतले आता तयार झाले. हे असं आपण बंद करून घेऊया आणि हे थंड करून घ्यायचे. थंड केल्यानंतर आपल्याला हे कारल्यामध्ये भरायचे. मसाला थंड झाला आहे, इकडे आपण तवा तापत ठेवला आहे. आता हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे चमच्याने किंवा हाताने. आणि आपल्याला हे फ्राय करायचे जसे आपण मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणे. असा मसाला भरून घ्यायचा आहे मस्त. आपण आता ही सगळी कारली स्टफ करून घेऊया मसाल्याने. कारली आपण स्टफ करून घेतली सगळी. मसाला सगळा भरून घेतला आहे. इकडे तवा तापला आहे आपला, तेल पण टाकून घेतलं आहे. आता आपल्याला एक एक असं लावून घ्यायचं आहे तव्यामध्ये. जसे आपण मच्छी तळतो तसं तळायचं आपल्याला मध्यम आचेवरती. थोडं तेल कमी वाटलं तर तेल सोडायचं. दोन्ही साईडनं आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे छान. आता आपण याला पलटी करूया. ह्या दोन्ही साईड छान भाजल्यात ना की आपल्याला नंतर असं उभं ठेवायचं आहे मसाल्याची बाजू. ही साईड पण मसाल्याची साईड पण आपल्याला भाजून घ्यायची आहे चांगली. दुसरी बाजू पण आपण तयार होऊन देऊया. दोन्ही बाजू छान झाल्यात. आता आपल्याला मधोमध असं तिन्ही बाजूने आपल्याला छान भाजून घ्यायचे. मसाला भरलेला असल्यामुळं मस्तपैकी असं जसं आपण ठेवू तसं राहतं. आता आपण हे मधोमध असं उभं करून ठेवलं होतं फ्राय करण्यासाठी. छान झाले बाबा मस्त. तुम्हाला असं वाटेल की थोडा कलर काळा झाला आहे पण नाही ते कुरकुरीत झाले तेल. आता आपण काढून घेऊया. एकदम मस्त झाले. हे पण आपण काढून घेऊया. टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा तेल असतं ते पूर्ण खेचून जातं. तर आपलं हे आता आपल्याला हे भरलेलं कारलं आपलं हे तयार झालं खाण्यासाठी. मस्त लागतं. ह्याच्यामध्ये आपण गूळ वापरला नाही किंवा चिंच वापरली नाही, फक्त टोमॅटो आणि कांदा जास्त घेतले मसाल्यासाठी. ह्याचा कडवटपणा तर पूर्ण गेलेला असतो, अगदी लहान मुलं पण खाऊ शकतात. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ माझा बघा आणि अशीच भरलेली कारली करा. व्हिडिओ कारली कशी झाली ती सांगा. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.